गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे गाव। गाव तसे लहान पण खबरदारी घेणारी मंडळी महान। गावात कोरोना या संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी लॉकडाऊनची यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे। गावावरून येणारा रस्ता हा आजरा तालुक्यातील बहिरेवाडीवरून येतो, तर बहिरेवाडी गाव हे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेनजीक आहे। यामुळे कर्नाटकमधून कोणत्याही प्रवासी नागरिकांना हा रस्ता लॉकडाऊन आहे। गडहिंग्लज शहराकडे जाण्यासाठी या गावावरून जावे लागते। या गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी दक्षता संरक्षण समितीमध्ये काम करण्याची सहकार्याची भूमिका घेतली आहे। 24 तास ग्रामपंचायत सदस्य, समिती सदस्य, आजी माजी सरपंच या समितीत काम करत आहेत। तर गावात घेतलेल्या खबरदारीची माहिती घेतली सह्याद्री लाईव्हचे संपादक संभाजी जाधव यांनी। यावेळी सरपंच सुप्रिया गायकवाड, उपसरपंच तसेच माजी सरपंच यांनी संपादक संभाजी जाधव यांना कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना केलेली माहिती दिली आहे। नमस्कार, आपण गडहिंग्लज तालुक्यातील वडवे या गावामध्ये आहोत। या गावची लोकसंख्या साधारण 2300-2500 पर्यंत असावी, पण या गावात कोरोना संसर्गजन्य रोग या रोगावरती मात करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम समितीमार्फत नेमलेली समिती कोरोना समिती दक्षता समिती असते, त्या समितीने या गावामध्ये कोणकोणती उपाययोजना केली आहेत आपण जाणून घेणार आहोत। उपसरपंच आहेत या गावचे, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार। नमस्कार। नमस्ते। कोरोनाचा संसर्गजन्य आजार हा पूर्ण जगभर तसेच देशभर थैमान मारत असताना आपल्या ग्रामीण भागात त्याचा फैलाव किंवा आपल्या तालुक्या लेवलला किंवा आपल्या जिल्ह्यात त्याचा फैलाव होईल अशी कल्पना ग्रामस्थांना पण नव्हती आणि ग्रामपंचायत समिती किंवा ग्रामपंचायत लेवलला कुणालाही माहीत नव्हतं। त्या जिल्ह्यातील काही पेशंट्स पॉझिटिव्ह आढळल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रत्येक गाव समिती सरपंचांना आदेश काढून गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्राम समिती दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश आले। त्याप्रमाणे आम्ही ग्राम दक्षता समिती स्थापन करून गावामध्ये संसर्गजन्य हा तसा नाही कोरोना इतर कुठलाही संसर्गजन्य आजार पसरणे याच्यासाठी गावामध्ये आम्ही हायपोक्लोराईट याचे फवारणी करून 3 वेळा आम्ही गावामध्ये फवारणी केलेली आहे। सुप्रिया गायकवाड इथल्या आहेत, तर त्यांनी आपलं काय मत मांडतो आपण बघू। नमस्कार, मी सरपंच ग्रामपंचायत वडरगे। कोरोना दक्षता कमिटी अंतर्गत आम्ही जे गावामध्ये लॉकडाऊन केलेलं आहे त्याचप्रमाणे गावाच्या एंट्रीला आम्ही रस्ता नाकाबंदी केलेली आहे। त्या ठिकाणी आम्ही दररोज एका मंडळा ते नियोजन घालून दिलेलं आहे। या ठिकाणी प्रत्येक 4-4 तासाला दर प्रत्येक मंडळाची 4-4 व्यक्ती येऊन थांबून ज्या गाड्या म्हणजे जाणाऱ्या गाड्यांची चौकशी करूनच ती गाडी आतमध्ये सोडली जाते। त्याचप्रमाणे बहिरेवाडीला जाणारी गाडी आमच्या गावातून पास केली जात नाही, कोणतीही गाडी असून दे या ठिकाणी चौकशी केली जाते। त्याचप्रमाणे कुठली गाडी सोडली जात नाही, अत्यावश्यक सेवेची गाडी फक्त गावामध्येच जाणारी, फक्त गावामध्ये जाऊ शकते, बाहेर जाऊ शकत नाही। आणि या कोरोना दक्षता कमिटीने ज्या निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सर्व गावातील मंडळांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। यापुढेही त्यांनी असंच सहकार्य करावे ही मी विनंती। नमस्कार, मी माजी सरपंच आणि आता ग्रामपंचायत सदस्य आनंदी चव्हाण। या कोरोनाचा जो महाभयंकर भस्मासूर जो आता जगभरात पसरलेला आहे त्या भस्मासुराला रोखण्यासाठी आमचा या तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल किंवा गाव पंचायत आमची समिती असेल तर चांगल्या प्रकारे मंडळाने आम्हाला साथ दिलेली आहे। इथून पुढे परत आजी माजी सैनिक संघटना आहे, तर प्रत्येक मंडळांना आम्ही तो म्हणजे वार नेमून दिलेला आहे, त्या वाराप्रमाणे सगळं मंडळ आम्हाला साथ देत आहे। गावातील आमच्या लोकांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिलेला आहे। कोणताही माणूस तुम्हाला बिनामस्ते इथं दिसणार नाही। इथून पुढे सगळ्या मंडळांनी आणि गावातील लोकांनी आम्हाला अशीच साथ द्यावी। तुझ्या येईल घरे मान।